काय घटना घडलेली, किती आरोपी अटकेत आहे? धरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पाळदी गावानजीक 26 नोव्हेंबरला रात्री साधारणपणे 9 ते 10 सुमारास काही आरोपींनी या गुन्ह्यातील फिर्यादी आणि मयत स्वप्नील शिंपी जे कापूस व्यापारी आहेत यांना ते होंडा सिटी गाडीतून जात असताना अडवून मारहाण केली होती आणि पैसे लुटून नेण्याचा प्रयत्न केला होता आणि या घटनेमध्ये स्वप्नील शिंपी यांचा मृत्यू झाला होता आणि 27 तारखेला सकाळी या अनुषंगाने IPC 302-393 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। मागील 2 दिवसात या गुन्ह्याचा कसोशीने तपास LCB जळगाव टीमचे पोलीस निरीक्षक श्री बकाले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी तसेच धरणगावचे PI श्री शेळके व त्यांची टीम यांनी केला होता। या तपासाअंती हा गुन्हा अतिशय सिसापीने डिटेक्ट करण्यात आलेला आहे आणि यामध्ये एकूण 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। तसेच या व्यतिरिक्त काही आणखी आरोपी असण्याची शक्यता सुद्धा आहे, त्या अनुषंगाने अधिक तपास चालू आहे। सर, या आरोपी पोलीस म्हटला जातोय? बरोबर आहे, या एकूण 5 आरोपींपैकी एक जळगाव जिल्हा पोलीस दलातील पोलीस कर्मचारी या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुद्धा आहे। हे अतिशय उत्कृष्ट कामकाज घडलेलं आहे, तरी ज्या ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी यामध्ये कामगिरी केलेली आहे त्या सर्वांना योग्य ते बक्षीस घरघरी बक्षीस आम्ही देणार आहोत। सर, आता जी